नमस्कार मंडळी, कसं काय? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये आणि ट्रॅव्हलग्राम माइल्समध्ये. तर आजचा व्लॉग होणार आहे धार्मिक व्लॉग, म्हणजे आपण ह्या व्लॉगमध्ये बघणार आहोत मंदिरं, कोकणातली मंदिरं. जर तुम्ही अगोदरचे व्लॉग्स बघितले नसतील कोकणाचे नवीनवाले, तर प्लीज जाऊन बघा. लिंक वरती आय बटनमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तसं कुठचंही खास म्हणजे रिसर्च वगैरे केलं नाही आहे, पण जे जे मला माहिती आहेत ना ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर आपण सर्वात अगोदर तर आपण सुरू करूया. पालीच्या थोडं पुढे आलात की लक्ष्मी पल्लीनाथ मंदिर आहे, तिथून तर भेटूया आपण डायरेक्ट आता पालीला. तर सर्वात अगोदर पहिलं मंदिर आपण जे बघणार आहोत ते आहे लक्ष्मी पल्लीनाथ मंदिर, जे आहे मुंबई गोवा हायवेच्या मध्येच, म्हणजे पाळीच्या नंतर आणि लांजाच्या अगोदर. पाळीच्या आय थिंक सो लगेच 5-10 मिनिट्समध्येच तुम्हाला मंदिर बघायला मिळेल. हायवेलाच आहे, एकदम हायवेलाच मंदिर आहे ते. हे बघा, हे मुंबई गोवा हायवे आहे, याचं हायवे तुम्हाला मंदिर बघायला मिळेल. छानसं मंदिर आहे, एकदम सुंदर तर बघा मंदिराचं. आता आपण लक्ष्मी पल्लीनाथ मंदिराचं दर्शन घेऊन झालं आहे. आता आपण जाऊया दत्त मंदिराचं दर्शन घ्यायला, ते पण ऑन दी वेज आहे हायवेलाच. तर आता आपण नेक्स्ट मंदिर बघायला आलो आहोत दत्त मंदिर. हे मंदिर मुंबई गोवा हायवेलाच आहे, म्हणजे पाली आणि लांजाच्या मध्ये. बाहेर तुम्हाला जी आता कमान दिसली असेल तिकडून आतमध्ये आल्यावर अराउंड 5 मिनिट्स रनिंग आहे बाय कार. छानसं मंदिर आहे, एकदम शांतता इकडे भरपूर छान आहे. आणि बाजूलाच पाणी तलाव टाईप काहीतरी आहे, तुम्हाला आता मी सराउंडिंग दाखवतो.